सहकार्यावर अवलंबून कशा प्रकारे जीवन जगत होते त्याविषयी माहिती घेतली। गावाची रचना, तटबंदी, भिंत, गावच्या प्रमुखावरती सगळी जबाबदारी या सगळ्या गोष्टीची माहिती आपण घेतली। कुणी कुणा चोरून नेऊ नये, नदीचा पूर गावामध्ये येऊ नये यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आपण पाहायला मिळतात। त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे घराची रचना। नवाश्म युगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये घर कुडाची होती। कुडाची घर म्हणजे एखाद्या गवताने भिंत तयार करायची आणि त्याच्यावरती शेणाने किंवा मातीने लिंपून घ्यायचं, सारून घ्यायचं आणि संपूर्ण घर बंदिस्त करायचं। कुडाची घर होती अशी, गवताची किंवा काड्याची, उंच असे काडे बांधायचे एकमेकाला, त्याची भिंत तयार करायची आणि त्या शेणाने किंवा मातीने किंवा माती आणि शेण एकत्र करून त्याला लिंपून घ्यायचं चिखलाने। शेणाने लिंपल्यानंतर त्या काय होत होत्या, खराब होत नव्हत्या, उलत नव्हत्या, खाली पडत नव्हत्या। माती, वेगवेगळ्या प्रकारची माती आणून त्या लिंपून घ्यायच्या, त्याला कुडाची घर होती। पण काय झालं, अन्नधान्य खूप मोठ्या प्रमाणावरती तयार व्हायला लागलं आणि त्यामुळे साहजिकच लोकसंख्या पण वाढायला लागली। जशी तशी मनुष्य जीवनामध्ये सुबद्धता यायला लागली तशा प्रकारची लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली। गावं स्थिरावायला लागली, स्थिरावली, विस्तारली, मोठी झाली गावं हळूहळू आणि त्यामुळं मग कुडापासून घरं बनवली जात होती ते त्याच्याऐवजी चौकोनी, कच्च्या विटाची चौकोनी घरं बनायला लागली। आधी सुरुवातीला एक रूम, एक खोली, मग त्याच्यापेक्षा अधिक खोल्या, एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्या जायला लागल्या। त्या घराचं वैशिष्ट्य असं होतं की दोन घरामध्ये फार अंतर नसायचं आणि शिवाय हवामानाच्या बदलानुसार किंवा जसं हवामान असेल तशा प्रकारची घराची रचना केली जाते। बऱ्याच वेळा आजही जे फिरस्ते लोक असतात त्या फिरस्ते लोकांना त्यांची पानं किंवा त्यांच्या झोपड्या सारख्या बदलाव्या लागतात आणि मग त्या बदलताना कोकणातून कोकणात जर असतील तर त्यांचे बहुतेक असे खड्डा खांदावं लागतो, कारण पाणी पावसाळ्यात जर तिथं राहायचं म्हणलं तर पाणी जातं, घाट माथ्यावर यायचं म्हणलं तर घर उंच ते छत उंच घेऊन जमत नाही, वारा असतो किंवा कोरडं हवामान असतं, तिथं पाऊस नाही याची गरज आहे, तिथं खड्डा खांदायची गरज नाही साईडने। अशा प्रकारे जसं हवामान असेल तशा प्रकारची घर आज पण आपण पाहतो। कोकणामध्ये कौलरू घर आहेत आणि त्याला उतार तीव्र आहे आणि तेच आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावर वर चढून आल्यानंतर पाहिलं तर घरं अशी धाबेची घरे, उतरते छपड्याची घरं नाही, कारण हवामानानुसार घरं बांधावी लागतात। तसं या काळामध्ये सुद्धा, नवाश्म युगामध्ये सुद्धा हवामानानुसार घरं बांधल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते, तशा प्रकारचे बदल होत होते। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे गाव, नाते संबंध आणि कुटुंब। यामध्ये घराच्या किंवा गावाच्या रचनेच्या आधारे आपल्याला असं लक्षात येतं, असा अनुमान काढता येतो त्या काळामधला की संपूर्ण गावातील लोक हे एकाच कुळातले होते, सगळे एकमेकाचे नातेवाईक होते, दुसरं कुळ म्हणजे सगळे एकमेकाचे नातेवाईक असायचे आणि ते एकाच कुळाचे होते, एकमेकाचे नातेवाईक होते। विस्तारित कुटुंबाचे पण सदस्य होते, जसं ते गाव वाढायचं वाढत जायचं तसं जसे ते एकमेकाचे नातेवाईक होते त्याचबरोबर एका कुळातले होते तसेच ते विस्तारत असलेल्या एका गावाचे पण सदस्य असायचे। या नवाश्म युगाच्या कालखंडामध्ये मृत व्यक्तीला घरामध्येच किंवा घराच्या अंगणामध्येच पुरत असत। असं का करायचे तर त्यामध्ये त्या माणसाबद्दल असलेली आत्मीयता,
त्याचबरोबर दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या मृताच्या प्रेताजवळ वेगवेगळ्या त्याच्या वस्तू या ठेवलेल्या जात असत. मृत्यूनंतर सुद्धा त्याचा आणि आपला संबंध नातेसंबंध तुटू नये असाच उद्देश त्यामागे असावा अशा प्रकारची समजुतीनं असे वेगवेगळ्या प्रकारचे हे लोक मृताबरोबर व्यवहार करत असत. वेगवेगळ्या वस्तू ठेवायचे अंगणामध्ये किंवा घरामध्ये पुरायचे. त्यानंतरचा स्थिर जीवनाची सुरुवात हा भाग इथं संपतोय. त्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो नंतरच्या भागामध्ये पाहू. मागच्या पाठामध्ये आपण गाव नातेसंबंध आणि कुटुंब याची माहिती घेतली होती. त्याच्याच पुढचा भाग स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती पाठ क्रमांक 9 आज पाहणार आहोत. आता हे पाहत असताना आपल्याला धातूचा वापर माणसाने कधी केला असावा याबद्दल मात्र कुतूहल सगळ्यांनाच वाटतं. या सगळ्या शोधामध्ये धातूचा शोध माणसाला कधी लागला असेल, त्यातल्या त्यात कोणत्या धातूचा शोध लागला असेल त्याविषयी काही माहिती आपल्याला उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारे आपण काही निष्कर्ष काढू शकतो. युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तू आहेत काही पुराण काळातील, त्या पुराण वस्तूच्या संग्रहाचं वर्गीकरण केलं. त्यासाठी ख्रिश्चन थॉमसन नावाच्या अभ्यासकाने खूप प्रयत्न केलेले. युरोपमधल्या संग्रहालयामध्ये संग्रहालय म्हणजे ज्या प्राचीन वस्तू ठेवलेल्या आहेत त्या संग्रहालयामध्ये ज्या पुराण काळातल्या वस्तू आहेत, पुराण वस्तूचा संग्रह, त्या वस्तूंचा अभ्यास ख्रिश्चन थॉमसन यांनी केलेला आहे. आणि त्यांनी त्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती सांगितलेली आहे. त्रियुग पद्धती अंमलात आणली, त्यांनी ते अभ्यास करून भरपूर अभ्यास केला सगळ्या संग्रहालयातल्या पुराण वस्तूचा. आणि त्याच्यामध्ये त्रियुग पद्धती त्यांनी सांगितलेली आहे किंवा अंमलात आणलेली आहे. वस्तूची वर्गवारी त्यांनी 3 गटामध्ये केली, 3 गट पडलेल्या वस्तूंची. त्यामध्ये पहिला जो आहे तो दगडांची हत्यार, त्याला म्हणतो आपण आश्मयू. हा त्या त्रिसूत्रीमधला पहिला एक भाग. दुसरा भाग जो आहे तो तांब्याची हत्यार आणि वस्तू ज्या काळात माणसाने वापरली तो काळ किंवा ते युग त्याला ताम्रयुग म्हणलेला आहे. आणि तिसरा जो आहे तो पद्धत तिसरी म्हणजे लोखंडाची हत्यार किंवा वस्तू माणसाने वापरला तो काळ लोहयुग. म्हणजे ताम्र दगडाची हत्यार अश्मयुग, अश्म म्हणजे दगड, ताम्रयुग म्हणजे ताम्र वापरले त्या काळात, आणि लोहयुग म्हणजे लोखंड लोह वापरलेला काळ. पण प्रत्यक्षात मात्र माणसाला सगळ्यात पहिल्यांदा प्रथम सोनं सापडलेलं आहे. कारण निसर्गतःच काय नरम असलेलं सोनं, त्या सोन्यापासून हत्यार काही बनवता आले नाही. सोनं हा धातू नरम आहे. सोन्यावरती पहा इतर सोन्याला किंमत काय आहे, तर सोनं किती मातीमध्ये जरी ठेवलं तरी त्या गंजत नाही, कुठलं खराब होत नाही, हा एक पाहिला होता. दुसरी एक गोष्ट म्हणजे सोनं अत्यंत बारीक कलाकुसरीचं काम करते ते सोने धातूवरती, त्यामुळं सोन्याला किंमत आहे. सोनं आजही फार मोठ्या प्रमाणात नाही, पण या माणसाला त्या काळामध्ये त्या सोन्याच्या धातूचा काहीच उपयोग झाला, कारण ते निसर्गतःच नरम आहे त्यामुळे हत्यार बनवता आली नाही. आणि त्यामुळं मग माणसाने काय तांब्याचं लागलं असत सोन्याच्या नंतर, त्यावेळेस
तांब वापरून त्याला तांबरी गोबर असं म्हणतो. या सर्व अश्मयुग, तांबरयुग आणि लोहयुग. लोह म्हणजे लोखंड, लोखंडाची मग हत्यार बनवली माणसाने. तांब सुरुवातीला तांब सापडले जातो, तांबीची हत्यार बनवली, लोखंडाची हत्यार बनवली, वेगवेगळ्या वस्तूबद्दल त्या बनवल्या त्या तांब्याच्या लोखंडाच्या. सुरुवातीला तर दगडाच्याच होत्या आणि त्यामुळं आपण अशा प्रकारची या ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती सांगितली आहे आणि त्या पद्धतीनुसार प्रगती झालेली आपण मान्य करतो. परंतु त्याच्या मतानुसार इथं थोडस दुमत आहे. तांब्याच्या ऐवजी सोनं धातू सापडलेल्या पहिल्यांदा, पण सोनं नरम असल्यामुळे तो वापरत आला नाही हत्यार बनवायला. इतर वस्त्र मात्र ते वापरले गेले. तांब्याच्या युगामध्ये तांब वापरलं हत्यारासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी, वस्तूसाठी त्याला तांबडी म्हणलं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चाकावर घडवलेली भांडी. यामध्ये तांबरयुगाचा हा काळ जो होता तो नव्या नव्या शोधाचा आणि बदलांचा काळ होता. ज्यावेळेस तांबा धातू सापडला माणसाला पहिल्यांदा, तो काळ जो होता तो तांबरयुगाचा काळ हा नव्या नव्या शोधांचा आणि नव्या नव्या बदलांचा काळ होता. अत्यंत महत्वाचा शोध या काळखंडामधला मानला गेला पाहिला तर तो आहे चाकाचा शोध. चाक म्हणजे गतीचं प्रतीक आहे. चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या जीवनामध्ये गती प्राप्त झाली तिथून. मग पाठीमाग पाहिलंच नाही माणसाने. जी आतापर्यंत जी प्रगती करत होता मनुष्य, त्या प्रगतीच्या चाकाचा शोध लागल्यानंतर मात्र ती वेगाने माणसाची प्रगती वाढलेली पाहतो. आज आपण पाहतो सगळं चाकावरती चाललेलं. विमानाला चाक आहेत, रेल्वेला चाक आहेत, सगळ्या फोर व्हीलर टू व्हीलर सगळे चाक आहेत, कारखान्यामध्ये सगळ्या मशिनरीला चाक आहेत. चाक म्हणजे गती आहे, वेग आहे, प्रतीक आहे गतीचे. आणि त्या चाकाचा सगळ्यात पहिल्यांदा वापर तयार केला मातीची भांडी तयार करायला. आजही आपण कुंभारवाड्यामध्ये जर गेलो तर पाहतो मातीपासून मडकं, छोटं बोळकं, घागर, हंडा, कळशी, वेगवेगळे माठ आपण तयार करताना पाहतो. पंत्या, छोटे छोटे बोळकी लांदण असे कितीतरी वस्तू तयार करतात चाकावर. त्याला नक्षीकाम करतात. मी सहज गेलो होतो, निरीक्षण करत होतो चाकत. त्यांनी एक छोटासा असा त्याला केळी म्हणतात पण ग्रामीण भागामध्ये, म्हणजे थोडीशी मातीची घागर, घागरीच्या आकाराचे मातीचं भांडं बनवलं होतं. आणि भांडं बनवलं त्यांनी सगळं, तोंड छोटस, मध्ये मोठा भाग, आत हात घालून मोठा भाग केला आणि नंतर त्याला पाणी लावायचा, आकार द्यायचा. आकार पूर्ण देऊन झाल्यानंतर त्या कुंभाराने नकामी नुसतं चाक फिरलं की ती मातीचं भांडे फिरायचं. नकामी नुसतं असं नको टोकता, नकामी नुसतं असे असे मागापुढ केलं. सुंदर नक्षी झाली, परत त्याला आडवी केली, फुल्या 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 फुले दिली. किंवा दुसऱ्याकडे टोकदार खिळ्याने, नकाने, काडीने, ओल्या मातीमध्ये सुंदर अशी सुबक अशी नक्षीकाम या चाकाच्या साह्याने किंवा मदतीनं करता येते. आजही करतात चाकाची भांडी. पण सगळ्यात पहिल्यांदा चाकाचा वापर मातीची भांडी तयार करण्यासाठी केलेला आहे. नंतर मग मातीची जशी भांडी आहे सुबक नक्षीकाम केलेली, ती भांडी व्यापारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तिचा नंतर वापर केला गेला. आणि त्यात मग त्यावेळेस मग मात्र चाकाचा शोध इतर वाहनासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला पाहिलं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुपा नावाचं गाव आहे. या सुप्याला एक 8 वर्षापूर्वी, 8-10 वर्ष झाले असतील अंदाजे, शेतामध्ये काम करत असताना तिथं दगडाची चाकं सापडली. फार या तांबरयुगाच्या काळातली दगडाची चाकं सापडली, 2 चाकं सापडली.
सॉरी अनेकांनी अभ्यासकांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर अनेकांची अनेक मत होती, कोणी म्हणणे घालण्याची चाक आहे कोणी काही, पण त्या सगळ्या नक्षीकाम केलेलं आहे सगळ्याच्यावरून अभ्यासकांनी शेवटी असा निष्कर्ष निघाला की पूर्वी ही चाक रथाला वापरायची, रथाची चाक सापडली पासोप्याजवळ एका शेतकऱ्याजवळ, तशा प्रकारची वाहनं सुरुवातीला दगडाची सुद्धा चाक वाहनाला गेलेली आहे आपण पाहतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो व्यापार आणि वाहतुकीचा. ज्याप्रमाणे चाकाचा शोध या तांबरी युगाच्या कालखंडामध्ये लागला आणि या चाकाचा सुरुवातीला मातीची भांडी तयार करण्यासाठी वापर केला जायचा, मातीचं भांड्याचं उत्पादन जास्त व्हायला लागलं, सुबक आकार यायला लागला, सुंदर नक्षीकाम करायला लागले आणि त्यामुळं मग ते कारागीर जे आहेत ते वस्ती करून राहिले गावामध्ये. ज्या ठिकाणी कच्चा माल जो लागणारा कच्चा माल आहे तो कच्चा माल उपलब्ध आहे आणि सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी कारागीर एकत्र राहायला लागले गावामध्ये त्या, आणि तिथून मग भांडी तयार करायला लागली. आता आपण म्हणतो मातीची भांडी, पण मातीची नुसते कोणत्या पण मातीची भांडी होत नाही, त्या मातीच्या भांडीसाठी सुद्धा चिकण माती लागते, त्याच्यामध्ये त्याची मेहनत खूप असते, ती जवळजवळ 20-21 दिवस भिजवावं लागतं, सारखं त्याला तुडवावं लागतं, चिकण तुडवावं लागतो, एकजीव करावं लागतो, त्याच्यामध्ये गोड्याची लीक टाकावी लागते किंवा सेम टाकावं लागतं, अशा गवत मिसळावं लागतं, राख मिसळावं लागते आणि नंतर मग ती 21 दिवसाच्या प्रयत्नानंतर मग ती तिची भांडी तयार करता येतात. नाही तर आपण कोणत्या मातीची भांडी केली तर ती फुटून उलून तयार खराब होऊन जाते, पण ही मातीची भांडी उलत नाही, वाळल्यानंतर ती भाजली जातात आणि भाजल्यानंतर ती बऱ्याच काळ टिकतात, कारण शेवटी मातीची भांडी फुटतात पण कडक होतात, जपून वापरली तर ती वर्षानुवर्ष टिकतात त्याला जर धक्का नाही लागला तर. आणि त्यामुळं कारागीर वस्ती करून राहू लागली जिथं कच्चा माल उपलब्ध आहे मोठ्या त्या गावामध्ये तिथं, आणि मग तो तिथं खास एक कारागिरांचा विभाग तयार झाला आणि मग ती झालेली भांडी जी आहे ती भांडी गावाचा विस्तार वाढला त्याच्यामुळं, आणि इतर गावामध्ये जिथं ती कच्चा माल उपलब्ध नाही त्या ठिकाणी ती भांडी नेऊन मग विकायला लागली. मग त्यामधून साहजिकच सुरुवातीला गाढवाच्या पाठीवरती ती भांडी दिली जायची, बैलाच्या पाठीवर, गाईच्या पाठीवर, नंतर हळूहळू मग त्या चाकाचा शोध लागला, मग त्या वाहनासाठी सुद्धा चाकाची वाहनं केली गेली आणि लांब लांबपर्यंत दूर दूरपर्यंत वाहतूक वाढली, वाहतुकीच्या साधनामध्ये सुद्धा बदल झाला. अशा प्रकारे या तीन अश्मयुग, तांबरयुग आणि लोहयुग या कालखंडामध्ये वेगवेगळे शोध कशाप्रकारे लागले आणि त्याचा माणसाचं जीवन आणि नागरी संस्कृती, मग हे गाव छोटं गाव मग मोठं गाव कशाप्रकारे स्थिर जीवन मनुष्य जगू लागला आणि हळूहळू शहरी संस्कृती त्याला नागरी संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि नागरी संस्कृती कशी विकसित होत गेली त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहू. धन्यवाद.